ठाण्यामध्ये आज कैंडल मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हे जे कैंडल मार्च आहे ते मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि जरांगे पाटील यांचं जे उपोषण आहे त्यांना पाठिंबा द्यावा यासाठी काढण्यात येते। आपण पाहतोय मराठा समाजातले लोक हातामध्ये मेणबत्त्या घेऊन ठाणे पूर्व या भागातून ठाणे स्टेशनच्या इथून थेट शिवाजी महाराज चौकापर्यंत हे चालत चाललेले आहेत। आपण या लोकांशी बोलायचा प्रयत्न करूया। ही जी संस्था आहे नेमकी संस्था कोणती बघा सर काय सांगाल आज कशासाठी आपण हे कॅन्डल मार्च काढलेलं आहे? जरांगे पाटलांनी माननीय जरांगे पाटलांचा आज हा चौथा दिवस आहे उपोषणाचा। मराठा समाजाच्या सकल मराठा समाजाच्या वेगवेगळ्या विंग्स आहेत त्यातला हा उद्योग समूहाच्या तर्फे आज हा कॅन्डल मार्च काढलेला आहे। वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन आणि कोपरीतील आमच्या सगळे सकल मराठा समाजाने हा केलेला आहे। आज मराठा समाजाला जे आरक्षण मिळायला पाहिजे ज्या त्रुटी त्याच्यामध्ये काढलेल्या आहेत सरकार त्या का पूर्ण करत नाही आहे? कोपरी पाच पाकडे हा जो मतदारसंघ आहे हा माननीय एकनाथ शिंदे यांचा आहे आणि ते स्वतः मराठा समाजाचे आहेत। काय केलं त्यांनी मराठा समाजासाठी? आज 40 वर आज सुद्धा एका मुलाने आत्महत्या केली, याला जबाबदार कोण आहे? मुख्यमंत्री साहेब तुम्ही कुठे आहात? तुमचं लक्ष कुठे आहे? मराठ्यांच्या नावावरती मतं घ्यायची? तुमचे एक जे मंत्री आहेत गुलाबराव पाटील ते सांगतात की मराठ्यांचा मुख्यमंत्री झाला आणि आज मराठ्यांच्या मुलावरती जर एवढा मोठा अत्याचार होत असेल तर मुख्यमंत्र्यांचं लक्ष कुठे आहे? का ते दिल्लीला जाऊन त्यांच्या रिमोटमध्ये फक्त चार्ज करून येणार आहेत का? मोदी सरकार आज शिर्डीमध्ये आले, एक शब्द ते एवढं मोठं मराठा आरक्षण आंदोलन चालू असताना एक शब्द मराठा आरक्षणाबद्दलचे बोललेले नाही आहेत। म्हणजे मोदींना मराठ्यांची फक्त मतं हवीत का? अजिबात हे चालणार नाही, आम्ही हे खपवून घेणार नाही। मराठ्यांचं आरक्षण आहे हे संविधानिक पद्धतीने चाललेलं आहे, आम्ही घटनेला मानणारे लोक आहोत, पण ह्याचा अर्थ की आम्ही काहीही चुकीचं करत नाही आहे आणि सरकारने आमची मागणी पूर्ण करायला पाहिजे। आज हे काय जे विधी होत आहेत जर उद्या जरांगे पाटलांच्या जीवाला काय झालं तर याला जबाबदार फक्त आणि फक्त हे महाराष्ट्राचं सरकार आणि भारत सरकार राहणार आहे। तर जे ॲडव्होकेट सदावर्ते यांनी देखील मराठा आरक्षण विरोधी समिती स्थापन केलेली आहे, तुमच्या आरक्षणाला विरोध सांगितलेला आहे, काय वाटतं त्यांच्यावर? हे बघा सदावर्ते जे काय बोलतायत म्हणजे मला हसायला येतं। जो माणूस गाढव पाळतो त्याला आपण काय बोलणार आहोत? ते खूप कायद्याचे अभ्यासक म्हणतात, परंतु मी खऱ्या अर्थाने प्रकाश आंबेडकरांना आणि हरिभाऊ राठोड आणि पुरुषोत्तम खेडेकर साहेब हे तिघं पण ॲडव्होकेट आहेत, या तिघांनी खूप चांगली भूमिका मांडली की ज्या वेळेला कोर्टामधून हा निर्णय आला होता मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये तेव्हा फक्त सदावर्तेंनी काय सांगितलं की मराठा समाजाबद्दल सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं आहे, पण त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकरांनी जी चांगली भूमिका मांडली ती महत्वाची होती की त्यांनी सांगितलं इम्प्रिकल डेटा जो आहे तो तुम्ही उपलब्ध करून द्या। कुणी सांगितलं मराठ्यांचं आरक्षण टिकणार नाही म्हणून? सरकार का इम्प्रिकल डेटा देत नाहीये हे त्यांनी करायला पाहिजे। त्यामुळे सदावर्ते हा न विचार करणारा व्यक्ती आहे, त्याच्याबद्दल न बोललेलं बरं आहे। तर आपण पाहताय आपण कशा प्रकारे इथे जरांगे पाटील जे आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले आहेत त्यांना समर्थन देण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आज ठाण्यामध्ये हा मराठा समाजाकडून मोर्चा काढण्यात येतोय आणि त्याचं महत्त्वाचं जर काय सांगायचं झालं तर यामध्ये हा मोर्चा कोपरी पाच पाखाडी या मतदारसंघात निघतोय आणि हा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ आहे, त्यामुळे या सर्व मराठा समाजाची मागणी हे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवण्यात येते आहे आणि या कॅन्डल मार्चच्या मार्गातून या कॅन्डल मार्चच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत ही मागणी पोचवण्याचा प्रयत्न हा करण्यात येतो आहे। कॅमेरामन विनेश अक्षय भाटकर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।